31 जुलै 1937 रोजी भारतीय घटनेचे शिल्पकार बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे एका केच्या कामाच्या निमित्ताने धुळ्यामध्ये आले होते आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सकाळी 8 वाजता धुळे रेल्वे स्टेशनवर आल्यानंतर धुळ्यातील तमाम आंबेडकरी अनुयायांनी बाबासाहेब आंबेडकरांची स्टेशनपासून ते ट्रॅव्हल्स बंगल्यापर्यंत बाबासाहेबांची एक वाजत गाजत लेझिम लाठीकाठी दांडपट्टा तलवारबाजी असे प्रात्यक्षिक दाखवून बाबासाहेबांची मिरवणूक या ठिकाणी त्यावेळेस आली. तदनंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना धुळ्यातील आणि समस्त खानदेशातील लोकांनी या ठिकाणी एक जमाव जमला आणि बाबासाहेबांना विनंती केली की बाबासाहेब आपण आम्हाला या ठिकाणी आपलं मौलिक असं मार्गदर्शन आपण करावं. बाबासाहेब आंबेडकरांनी त्यांना सांगितलं की आता माझं कोर्टाचं कामकाज आहे आणि कोर्टाचं कामकाज संपल्यानंतर मी आपल्याला येऊन मार्गदर्शन करेल, आपण ज्या ठिकाणी बोलवाल त्या ठिकाणी मी येणार आहे. म्हणून त्यावेळेच्या आंबेडकरी अनुयायांनी बाबासाहेबांची एक 4 वाजेचा वेळ घेऊन बाबासाहेबांची एक सभा या ठिकाणी विजयानंद थिएटर म्हणजे आत्ताचं स्वस्तिक थिएटर या ठिकाणी बाबासाहेबांचं एक भाषण झालं आणि त्या भाषणामध्ये बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या खानदेशातील तमाम अनुयायांना एक चांगला संदेश दिला. त्याच्यामध्ये प्रामुख्याने जो काही बाबासाहेबांचा मेसेज होता तर तो म्हणजे आपल्या समाजावर जो काही अन्याय अत्याचार होतो तर त्यावेळेस आपण सर्व लोकांनी एकत्र येऊन त्या अन्यायाचा प्रतिकार केला पाहिजे. त्याचबरोबर आपल्या या जी काही संघटना आहे शेड्यूल कास्ट फेडरेशन की ज्याने या निवडणुकीमध्ये जे काही घवघवीत यश प्राप्त केलं होतं अशा या संघटनेचं आपण संपूर्ण खानदेशामध्ये संघटन बांधणी करावी, गाव तिथे शाखा या शेड्यूल कास्ट फेडरेशनची स्थापन करावी असं बाबासाहेबांनी या खानदेशातील जनतेला दिला. त्याचबरोबर बाबासाहेब आंबेडकर भाषणामध्ये सांगितलं की ज्या काही आपल्या खानदेशातील महिला आहेत त्या महिलांनी जे काही जे पातळ असतं त्यावेळेस जे काही महिला होत्या त्या महिलांचे जे काही लुगडं असायचं जे पातळ असायचं जी साडी असायची ते साडी ती दोन त्याचे भाग करून वेगवेगळ्या दोन साड्यांचे वेगवेगळे दोन तुकडे ते परिधान करत असत तर त्या महिलांना बाबासाहेबांनी सांगितलं की आपण देखील ही जी काही साडी नेसण्याची जी काही पद्धत आहे ती पद्धत बंद करून एक चांगल्या सुशिक्षित महिलांसारखी आपण साडी परिधान करावी नेसावी असं बाबासाहेबांनी त्यांना सांगितलं. त्याचबरोबर बाबासाहेब आंबेडकर त्या भाषणामध्ये शिलवान महिलेचं देखील एक धुळे या संदेशभूमीपासून अवघ्या 2 किलोमीटर अंतरावर असलेलं जे काही चितोळ गाव आहे त्या चितोळ गाव मधल्या गावाचा उल्लेख करून बाबासाहेबांनी त्यावेळेस एक चरित्रवान महिलेचं देखील उदाहरण आपल्या खानदेशच्या महिलांना त्यावेळेस दिलेलं होतं. असा मौलिक असा संदेश बाबासाहेबांनी या भूमीतून दिल्यामुळे ही जी काही आता वास्तू आहे ही संदेशभूमी अर्थात ही ट्रॅव्हल्स बंगलो त्या काळाचं तर बाबासाहेब आंबेडकरांनी सर्वप्रथम जो काही पाय ठेवला खानदेशा स्टेशन नंतर जे काही आंबेडकर अनुयायांना संबोधन केलं किंवा जो काही पहिलं पाऊल बाबासाहेबांचं रेल्वे नंतर जर पडलं असेल तर या भूमीला बाबासाहेबांचं पदस्पर्श झाला अशी ही त्यावेळेसचा ट्रॅव्हल्स बंगला आणि आत्ताची ही संदेशभूमी. या संदेशभूमीमध्ये आम्ही गेल्या 2016 पासून आम्ही एक आंदोलन उभं केलेलं आहे आणि बाबासाहेब आंबेडकरांच्या पदस्पर्शाने पावन झालेली जी काही भूमी आहे या भूमीला शासनाने स्मारक घोषित करावं आणि लवकरात लवकर या जागेचा त्यांनी विकास करावा. जसं शासनाने 12 ऑक्टोबर 2017 जो काही शासनाने GR काढलेला आहे त्या GR-मध्ये शासन असं म्हणतं की ज्या ज्या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर गेले असतील ज्या ठिकाणी मुक्काम केला असेल ज्या ठिकाणी बाबासाहेबांनी भाषण केले असतील किंवा ज्या ज्या ठिकाणी बाबासाहेबांचा पदस्पर्श लाभला असेल अशा स्थळांना शासनाने त्याला पर्यटनाचा दर्जा देऊन त्याला मुबलक निधी प्राप्त करून त्याचा विकास करावा आणि त्याचं डेव्हलप करावं त्या ठिकाणी बाबासाहेबांचं स्मारक बांधावं असं शासनाने GR काढलेलं आहे 12 ऑक्टोबर 2017 मध्ये. त्या GR-चा आधारावर आणि शासनाच्या जे काही बाबासाहेब आंबेडकरांचं जे काही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भाषण खंड प्रकाशित झालेले आहेत त्याच्यामध्ये धुळ्याचे 2 भाषणं प्रकाशित झालेले आहेत. त्याच्यामध्ये 14 ऑगस्ट 1937 जो काही अंक जनताचा निघाला होता त्या जनताच्या अंकामध्ये या बंगल्याचा स्पष्ट उल्लेख आहे. त्याच्यामध्ये नमूद आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर धुळ्यामध्ये आल्यानंतर स्टेशनपासून ते ट्रॅव्हल्स बंगलोपर्यंत बाबासाहेबांची मिरवणूक निघाली आणि बाबासाहेब या ठिकाणी बाबासाहेबांचा पदस्पर्श लाभला आणि ही भूमी पवित्र झाली असं त्या जनता पेपरमध्ये बाबासाहेबांच्या
त्यावेळेचं भाषण छापून आलं, त्या तो धागा धरून. आणि त्याचबरोबर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं हयातीमध्ये धनंजय कीर यांनी जे काही आत्मचरित्र लिहिलेले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अँड डॉक्टर आंबेडकर अँड लाईफ अँड मिशन असं जे काही चरित्र ग्रंथ लिहिला आहे त्या चरित्र ग्रंथामध्ये देखील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे जे काही लेबर लीडर म्हणून जे काही चॅप्टर छापून आले त्याच्यामध्ये दुसऱ्या पॅरेग्राफमध्ये 31 जुलै 1937 बाबासाहेब आंबेडकर या धुळ्यात आले हा देखील स्पष्ट उल्लेख त्या ग्रंथामध्ये आलेला आहे. हा सर्व धागा पाहून आम्ही शासनाला विनंती केली की आपण या जागेचं या जी आर नुसार विकास करावा आणि या ठिकाणी बाबासाहेबांचं स्मारक आपण बांधावं निर्माण करावं असं आम्ही एक मागणी केली. त्याच्यासाठी आम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संदेश भूमी संरक्षण आणि संवर्धन कृती समिती गठीत करून काही तरुणांना आम्ही एकत्र घेऊन ते आंदोलन आम्ही चालवत आहोत आणि शासनाकडे विनंती केली की या ठिकाणी बाबासाहेबांचं स्मारक निर्माण करावं. पण आम्ही 6 महिने पाठपुरावा केल्यानंतर शासनाने कुठल्याही पद्धतीचा या ठिकाणी विकास केला नाही म्हणून आम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं महापरिनिर्वाण दिनाच्या पूर्वसंध्येला म्हणजे 5 डिसेंबरला रात्री 1 वाजता आम्ही अधिकृतपणे हे रेस्ट हाऊस बुक करून या ठिकाणी आम्ही बाबासाहेबांचं हे स्मारक निर्माण केलेलं आहे आणि या स्मारकाला आपण मान्यता द्यावी अशी आम्ही मागणी गेल्या 2016 पासून आम्ही शासनाकडे करत आहोत. पाठपुरावा आम्ही कंटिन्यू करत असतो. बाबासाहेबांना जे काही पुरावे आम्ही शासनाला दिलेले आहेत आणि त्याच्यानंतर शासनाने समाज कल्याण विभाग धुळे उपायुक्त यांनी शासनाला एक प्रस्ताव सादर केलेला आहे. तो नाशिकला गेला, नाशिक नंतर पुण्याला गेला आणि पुण्यानंतर तो आता प्रधान सचिवांच्या टेबलवर तो प्रस्ताव पडलेला आहे. आम्ही अपेक्षा शासनाकडे करत आहोत की आपण लवकरात लवकर या जागेला स्मारक घोषित करून आपण याचा विकास करावा ही अशी आम्ही शासनाकडे विनंती केलेली आहे आणि याचं आम्ही आंदोलन उभं केलेलं आहे. यासाठी आम्ही लवकरात लवकर एक जनआंदोलन मोठं उभं करून एक मोठ्या प्रमाणामध्ये मोर्चा आम्ही काढण्याचं नियोजन या ठिकाणी धुळे जिल्हाधिकारी कार्यालयात आम्ही करणार आहोत.